छोट्या पडद्यावर गाजणारी मालिका आई कुठे काय करते मध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. मालिकेची रंजकता वाढण्यासाठी करण्यात येणाऱ्या या प्रयत्नांना यशही मिळत आहे. अशातच नव्याने दाखवण्यात आलेल्या प्रोमोमध्ये अनिरुद्ध ऐन लग्नाच्या दिवशी गायब झाला आहे. संजना या घटनेसाठी अरुंधतीला जबाबदार धरत तिच्याजवळ अनिरुद्धची चौकशी करत आहे, पण त्याचा फारसा काही उपयोग होत नाहीये. तर दुसरीकडे लग्नासारख्या महत्त्वाच्या दिवशी अनिरुद्ध नेमका गेला कुठे असा प्रश्न संजनाप्रमाणे प्रेक्षकांनाही पडला आहे. यावर उपाय म्हणून मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनीही प्रयत्न सुरू केले आहेत. मिलिंद यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट चक्क दोनदा पोस्ट करत त्यांच्याकडे अनिरुद्धला शोधण्याचे आव्हान केले आहे. मिलिंद यांनी शेअर केलेल्या या पोस्टमुळे सोशल मीडियावर हास्याचं वातावरण झालं आहे. हे भन्नाट पोस्टर खरं तर एका युजरने बनवलेले मीम आहे, ज्यावर अनिरुद्ध देशमुख हरवला आहे असं लिहिलं आहे. बोरिवली समृद्धी बंगला असा पत्ता देण्यात आला आहे. संपर्कासाठी संजनाचा नंबरही देण्यात आला आहे. रंग उंची लिहून कोणाला दिसल्यास त्वरित संजनाला संपर्क करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. सोबतच माहिती देणाऱ्याला लग्नाला बोलवलं जाईल असेही लिहिलं आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांचा घटस्फोट झाल्यानंतर सध्या मालिकेत अनिरुद्ध आणि संजना यांचे लग्न दाखवण्यात येणार आहे. एकीकडे संजना लग्नासाठी उतावळी झाली आहे, तर दुसरीकडे अनिरुद्ध संजना लग्नाची इतकी घाई का करत आहे या चिंतेत आहे. तर आता अनिरुद्ध सापडणार की मालिकेत आणखीन नवा ट्विस्ट येणार हे आपल्याला लवकरच कळेल. तर तुम्हाला आई कुठे काय करते या मालिकेतील कोणते पात्र सर्वात जास्त आवडते? अनिरुद्ध आणि संजनाचं लग्न पाहण्यास तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.